कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी कोणाला असेल यासाठी रायगड माझाने दर्शकांचा कौल मागवला होता. यामध्ये महेंद्र थोरवेंनी बाजी मारली आहे तर सुरेश टोकरे दुसऱ्या स्थानी आहेत. नेमकं काय आहे शिवसैनिकांच्या मनात, पाहूया रायगड माझाचा हा विशेष रिपोर्ट. कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी न मिळाल्याने शेकापचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या महेंद्र थोरवे यांनी निकराची लढत दिली. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. आता महेंद्र थोरवे पुन्हा स्वगृही परतले आहेत. मतदारसंघातील भावी उमेदवार या पद्धतीने त्यांची कामे सुरू आहेत. मात्र गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे मतदारसंघातील भक्कम नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरेश टोकरे हे अत्यंत महत्वाकांक्षी आहेत. आगामी उमेदवारी मिळावी ही त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. मी विधानसभेची निवडणूक लढायला इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेचे आगामी उमेदवार नेमके कोण असतील याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कोण असतील याबाबत रायगड माझाने दर्शकांकडून जाणून घेतले असता 51.68% लोकांनी महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे उमेदवार असतील असा कौल दिला. तर नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेश टोकरे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळेल असे 17.45% लोकांना वाटते. तर 16.11% लोकांना संतोष भोईर हे उमेदवार असतील असे वाटते. 9.4% लोकांना पुन्हा हनुमंत पिंगळे हेच शिवसेनेचे उमेदवार असतील असे वाटते. तर युवा सेनेचे कर्जत तालुका अध्यक्ष मयूर जोशी हे शिवसेनेचे उमेदवार असतील असे 5.4% लोकांना वाटते. एकूणच शिवसेनेची उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत महेंद्र थोरवे हे पुढे असल्याचे चित्र असले तरी अजून पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा पुढील काळात अजून वाढणार ह्यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा.